रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील जनसेवा नागरी बस संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते तथा श्रीवर्धन नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांच्यासह एकूण 8 जणांविरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र भुसाणे, सचिन कोसबे, सुप्रेश दवटे, संदेश सावंत, चेतन गुरव, पराग चौगुले, स्वप्नील भुसाणे आणि सिद्धेश भुसाणे अशी आरोपींची नावे आहेत. पतसंस्थेत घोटाळा झाल्याचे समोर येताच शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून त्यानंतर पतसंस्थेचे लेखा परीक्षण करण्यात आले. त्यात अपहार झाल्याचे स्पष्ट समोर आल्यानंतर काल संध्याकाळी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पतसंस्थेत श्रीवर्धन मधील सामान्य नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या, परंतु यातील सुमारे 4 कोटीहून अधिक रकमेचा अपहार करण्यात आला आहे.